नमस्कार, मी अनन्या पासवान. मी इंग्लिश कोर देवगड या शाळेत शिकत असून माझे आयुका आयोजित काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक आले आहे. आणि माझ्या कवितेचे विषय होते आकाशाचे स्वप्न. आकाशाचे स्वप्न मीही पाहिले होते एकदा. अवतीभोवती ताऱ्यांचे अंगण मीही अनुभवले होते एकदा. ग्रह उपग्रहांची कक्षा पाहिली होती तेव्हाच एकदा. मनकल्लोळाचे अनुभव घेतले होते तेव्हाच एकदा. आकाशाचे स्वप्न जणू नवरसांनी नटलेले होते. पृथ्वी बाहेरचे जगणे पहिल्यांदाच अनुभवले होते. आकाशातील ते तारका मंडळ गर्दगर्द रंगांनी भरलेले होते. जगाबाहेरील नवपैलूंना पहिल्यांदा समरस झाले होते. वटले रंगुनी जावे लावे तारकांना शरीर पुढे. होऊनी कल्पना विहरावे आकाशातून नभ गगनावर. कधी होऊनी सुनीता अंतराळाशी अंतर जोडावे. तर कधी राकेशासम नभ गगनी फिरावे. प्रभू रामाला चंद्र हवा म्हणूनही हट्टूनी तो बसेल. आज आम्ही त्या चंद्रावर ठसा पावलांचं उमटवलं. गवसणी घाले युगापासून ही आकाश आम्हा मानवा. आज सहजची आम्ही रमतो निवास करतो अवकाश स्थानका. तो मंगळ तो गुरु तो नेपच्यून तो शनी रंग विविध त्यांचे ढंग आगळी मिरवते. तरी एक सूत्राने बद्ध सगळे सूर्याभोवती भिरभिर फिरते. आम्हा सांगती एक रहारे भेद सगळे विसरून जारे. जसे आम्ही हातात हात घालून तसेच तुम्ही विरारी भेद विसरारी भेद विसरा. धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार, माझे नाव प्रेरणा संदीप पवार. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते HSCP हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड पुणे 30 या शाळेमध्ये. आयुकातर्फे घेतल्या ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मी पोएट्री कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला होता. आणि माझ्या कवितेचा विषय होता आकाशाचे स्वप्न. तर मी या कवितेमध्ये मी मंगळावर गेल्यानंतर जे ड्रीम होतं आकाशात गेल्यानंतर जे ड्रीम होतं ते मी याच्यामध्ये सांगितलं होतं. सो मी आता पोयम वाचून दाखवते. पाहिले होते एकदा स्वप्न अवकाशाचे चंद्र सूर्य तारे आणि मंगळा जाण्याचे. वेगवेगळ्या खगोलीय गोष्टींनी सजले हे अवकाश. विक्रम लँडर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले फार. पहिल्या प्रयत्नात आले अपयश म्हणून नाही गेले खचून. यश मिळूया पुन्हा एकदा नवीन अंतराळ्यावर पाठवून. स्वप्न पाहिल्यावर अवकाशाचे येते डोळ्यांसमोर ती दृष्टी. रमून जाते त्या गोष्टींमध्ये पण हलत नाही दृष्टी. अवकाशातील नवनवीन गोष्टींचा चालू आहे अभ्यास. खगोलीय गोष्टींचे स्वप्न हाच तर आहे एकच ध्यास. स्वप्नात निर्माण झाले प्रश्न काय काय असेल त्या अवकाशात. एकदा जावे त्या आकाशात आणि पाहून यावे काय काय आहे त्या जगात. मग्न झाले मी या विचारात. अवकाशात भारतीयांना पाठवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत भारतीयांचे. मिळाली ही संधी तर नक्की करेल स्वप्न प्रयत्न हे स्वप्न साकारण्याचे. आकाशातील मौज मजा रंगले मी या स्वप्नात. दृष्टांत झाला मला आणि तारे म्हणाले ये तू आमच्या जगात. असे हे आहे माझे अवकाशात जाण्याचे स्वप्न. स्वप्न साकारण्यासाठी मी नक्की करेल प्रयत्न. ही अवकाशाची सफर पूर्ण होईल एकदा. अवकाशाची ही सफर आठवणीत राहील माझ्या सदा. थँक्यू. माझे नाव दीक्षा सतीश हिंगणे. मी चंद्रबागा बाबुराव तुपे या शाळेत शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे अवकाशात घालवलेला एक दिवस. आकाशात घालवलेला एक दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहतो. आकाशात घालवलेला एक दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहतो. निळ्या निळ्या आकाशाला हा जीव एकटाच पाहत राहतो. निळ्या निळ्या आकाशाला हा जीव एकटाच पाहत राहतो. निळ्या निळ्या आकाश ते जणू काही चित्रकाराने चित्रच काढले असावे. निळ्या निळ्या आकाश ते जणू काही चित्रकाराने चित्रच काढले असावे. धर्तीवरच्या कचऱ्यापेक्षा ते स्वच्छ आकाश हवेत वाटे. धर्तीवरच्या कचऱ्यापेक्षा ते स्वच्छ आकाश हवेत वाटे. भारावून गेले ते आकाश पाहून. भारावून गेले ते आकाश पाहून त्या चांदण्या पाहून जग विसरावेसे वाटले.
या प्रदूषणाला मागे सारून त्या आकाशाकडे झेप घ्यावीशी वाटते. सर्व ग्रहांशी ओळख झाली, त्यांचा दिनक्रम काही वेगळाच असतो. सर्व ग्रहांशी ओळख झाली, त्यांचा दिनक्रम काही वेगळाच असतो. खर तर माणसांपेक्षा जास्त विश्वास आपण चंद्र, सूर्य, तारे यांच्यावर ठेवू शकतो. आकाशात घालवलेला एक दिवस, आकाशात घालवलेला एक दिवस खरंच मन तृप्त करणारा होता. स्वप्न होते की सत्य माहित नाही, पण त्या निळ्या दुनियेचा आनंदच फार वेगळा होता. त्या निळ्या दुनियेचा आनंदच फार वेगळा होता. थँक्यू. माझं नाव वेदांशुल पुष्पावाने, शाळा श्री शिवाजीराव दत्तात्रय आदिराव पाटील विद्यालय रांडाडी. माझ्या कवितेचे नाव आहे अवकाशात घालवलेला एक दिवस. अवकाशात जाऊन एक दिवस पहावे आभा, पहावी इंद्रधनुकी रंगीत भंगिमा. पाहिले होते स्वप्न जेव्हा तो होता वेगळा काळ, त्या काळामध्ये होतो मी चिमुकले शोभा. पूर्ण झाली माझी होऊन अवकाशातला तो एक दिवस. मी आणणार होतो ढगचंद्र आणि तारे, हात थरथरत होते कारण वाहत होते थंडगार वार. अवकाशातील पाण्यासाठी गेलो होतो पऱ्या, पण अवकाशातून पहिल्यांनी जमिनीवरच्या डोंगर झाले. पूर्ण झाली माझी हौस अवकाशातला तो एक दिवस. अवकाशात मिळत होता आनंद सारा, पण थंडी वाजत होती वाहत होता गारगार वारा. पाहिले हो पाहिले मी आकाशातून जग जग संपूर्ण, आकाशात पळत होते अळीचे वर्ण. पूर्ण झाली माझी हौस अवकाशातला तो एक दिवस. माझे लहानपणीचे स्वप्न साकारले मी, परंतु मी घरी जायचे नाकारले. पाहत होतो मी आकाशातून सारी दुनिया, पण खेळायला बोलत होता माझा मित्र मन. पूर्ण झाली माझी हौस अवकाशातला तो एक दिवस. त्या दिवशी अनुभवले मी सारे जगातले सुख, पण एक गोष्ट कळाली अवकाशात नसे कोणतेच दुःख. पूर्ण झाली माझी हौस अवकाशातला तो एक दिवस. धन्यवाद. हॅलो एवरीवन, माय नेम इज त्रिशक्की शशिकांत थोरात फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी क्लास 9. टुडे आय एम गोइंग टू रीड यू द पोयम आय रोट फॉर अवकाश नॅशनल सायन्स डे कॉम्पिटिशन. The topic was Dream About Sky. I was sitting awake on a quiet night, staring out the window at the bright sky, shining silver lit by the moonlight. I could still see the clouds, but they were faint. The sky was at peace like a saint. But suddenly, out of nowhere, I was standing face to face with the full moon shining with grace. I looked down and realized that I could fly. I could almost touch the sky. The higher I went, the closer it seemed. I was longing to know how it felt to touch it. The sky created the most beautiful picture I've ever seen. It was the best place I have ever been. I said, "Please, if it's a dream, don't wake me up." But alas, a soft lash and it was over. I was back again on a quiet night, staring at the beautiful sky. Thank you. Good afternoon, everyone. I am Shreya Virendra Bhutare from Muktangan English School and Junior College. I feel pleasure to present my poem on this platform. My topic for this poetry competition was A Day Spent in Space. I had written this poem in acrostic manner so that reading this poem made much more interesting. The rhyming scheme of my poem was ABAB, and now I am going to recite my poem. A day spent in space. Awaited I for the recent day, different from the Earth's climate. And we all cheered as hooray, yet the astronaut told us to wait. Saturn, Uranus, Neptune we saw, peeping out from the side scuttle. Eager to eat by widening my jaw, noodles started to gamble. Then we began to float and it took me to the revolving Jupiter. Notice that I'm spinning round, shivering with fear. Passing through the clouded space, above the stars and asteroids we flew. Crossing the spaceship doors, ended our adventurous day by coming back from the marvelous space. Thank you. Hello everyone. I am Riya Nikhil Hirurkar from Bharatiya Vidya Bhavan Sparanjape Vidya Mandir Standard 8.
I am going to present my poem for Ayuka, A Day Spent in Space. Here it is. I don't even know that day. Will it come in April or May? If I go in the very infinity space, I wouldn't know the Earth's kiss. I could see all the stars and forget all my scars. It would be a twist in time. I'll be lost away from the world's crime. I know it's hard to say what fun I will have in that day. I would run through the dark and so it will have a great spark. I would see many things, even the Uranus's rings. As it goes till infinity, I could imagine myself a small kitty. I wish to bring many things from space, but it will have me chase. It'll be one day on Earth, maybe 1 year in space, but still I will move forth as I wish to see stars birth. Still, Earth is the one I'd miss. Would my friends know that I exist?